हॅलो दोस्तों, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे का आपण टेबलची बॉर्डरला कलर कसा देऊ शकता। त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण एक टेबल इथे तयार करू। टेबल तयार करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये टेबल ऑप्शनमधून आपण 5 कॉलम आणि 8 रोचा एक टेबल तयार करू। टेबल तयार केल्यानंतर जर समजा या टेबलला जर आपल्याला कलर देणे, तो आपण एक प्लसला क्लिक करून सर्वात पहिले पूर्ण टेबल सिलेक्ट करू आणि टेबल टूल्समधून डिझाईन टॅबमध्ये आपण शेडिंग कलरचा वापर करून आपण काय करता टेबलला कलर देता। पण लक्षात ठेवा का टेबलमधली जी लाईन आहे, टेबलमधली जी बॉर्डर आहे, या बॉर्डरला जर समजा आपल्याला कलर देणे, तो सर्वात पहिले आपण या प्लसला क्लिक करून पूर्ण टेबल सिलेक्ट करू आणि डिझाईन टॅबमध्ये बॉर्डर ग्रुपमधून जे बॉर्डर ऑप्शन आहे त्याच्यावर आपण क्लिक करू। त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर सर्वात शेवटी ऑप्शन आहे बॉर्डर अँड शेडिंग। बॉर्डर अँड शेडिंगमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला स्टाईल दिलेली आहे का बॉर्डरची स्टाईल तुम्हाला कशी पाहिजे, म्हणजे तुम्हाला बॉर्डर कसं दिसला पाहिजे। तो बघा, याच्यामध्ये वेगवेगळे स्टाईल आपल्याला दिलेले, जे स्टाईल तुम्हाला पाहिजे तो स्टाईल सिलेक्ट करा। आता बॉर्डरसाठी मला हा स्टाईल पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही बॉर्डरची विड्थ पण वाढवू शकता आणि बॉर्डरचा कलर पण चेंज करू शकता। आपण इथून बॉर्डरचा कलर चेंज करू का, बॉर्डरचा कलर मला पाहिजे रेड कलर। त्याच्यानंतर बॉर्डरची विड्थ जर तुम्हाला वाढवायची आहे, तो बघा तुम्ही बॉर्डरची विड्थ पण वाढवू शकता। पण आता मी ओके करतो। तो ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता का जे टेबलची बॉर्डर आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्याची स्टाईल पण चेंज झालेली आहे। तो असं आपण टेबल टूल्समधून डिझाईन टॅबमध्ये बॉर्डर ग्रुपमधून बॉर्डर्समध्ये जाऊन काय करू शकता, टेबलची बॉर्डरचा कलर आपण बदलू शकता।